नमस्कार मुलांनो, आज आपण बघूयात गुगल क्लासरूममध्ये कशा पद्धतीनं जॉईन व्हायचं आणि तिथे अभ्यास कसा सोडवायचा। हे आहे गुगलचं क्लासरूम ॲप। प्ले स्टोअरवरती जाऊन आपण गुगल क्लासरूम नावाचं ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकतो। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला यामध्ये आपला जीमेलचा अकाउंट वापरून साइन इन व्हावं लागतं। एकदा का आपण साइन इन झालो की मग आपल्याला या ठिकाणी एखाद्या क्लासला जॉईन होता येतं। या ठिकाणी खालच्या बाजूला गोलमध्ये प्लसचं साईन दिलेलं आहे। या प्लसच्या साईनवरती क्लिक केल्यानंतर आपण जॉईन अ क्लासवरती क्लिक करायचं। त्या ठिकाणी क्लास कोड नावाचा एक ऑप्शन येतो, इथे आपण आपला क्लासचा कोड टाकायचा। तो कोड टाकल्यानंतर इथे वरती बाजूला जॉईन नावाचा ऑप्शन येतो, इथे क्लिक करायचं म्हणजे आपण या क्लासला जॉईन होऊ शकतो। किंवा व्हॉट्सअपवरती आपण क्लासची लिंक पाठवलेली आहे, त्यावरती क्लिक करूनसुद्धा आपण क्लासला जॉईन होऊ शकतो। एकदा का आपण क्लासला जॉईन झालो की आपल्याला येईल CSV चतुर्भुज श्राविका विद्यालय थर्ड मॅथ्स अशा पद्धतीचा क्लास आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी आपण जॉईन झाल्यानंतर यावरती क्लिक करून ओपन करू शकतो। एकदा का क्लास ओपन केला की खालच्या बाजूला स्ट्रीम, क्लासवर्क आणि पीपल असे काही ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी स्ट्रीम म्हणजे काय, तर जसं व्हॉट्सअपवरती आपण मेसेज पाठवतो आपल्याला इतरांचे मेसेज बघायला मिळतात, त्याच पद्धतीने इथेसुद्धा आपल्याला मेसेज पाठवता येतो। प्रश्न विचारता येतात आणि इतरांचे मेसेजसुद्धा आपल्याला बघायला मिळतात। इथे एखादा आपल्याला जर शिक्षकांना विद्यार्थ्यांना जर प्रश्न विचारायचा असेल तर तो आपण इथे टाईप करून पाठवू शकतो, म्हणजे तो शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिसेल। त्यानंतर या ठिकाणी हे जे आहेत असाइनमेंट्स, म्हणजे एखादा प्रश्न किंवा एखादा स्वाध्याय जर शिक्षकांनी दिलेला असेल तर तो इथं आपल्याला असाइनमेंट्स या रूपाने बघायला मिळतो। तसंच या ठिकाणी काही व्हिडिओज किंवा इतर फाईल जरी टाकलेले असतील तरी ते आपल्याला बघायला मिळतील। त्यानंतर दुसरं आहे क्लासवर्क, यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही आपल्याला दिलेलं काम आहे, जो काही होमवर्क आहे, तो आपल्याला इथे बघायला मिळेल। त्यानंतर हे जे काही रिसोर्स पुस्तकाचे PDF किंवा इतर PDF किंवा एखादा व्हिडिओ जर असेल तर तो या पद्धतीनं आपल्याला इथे बघायला मिळेल। हा आहे आपला पहिला धडा, इंट्रोडक्शन टू ज्योमेट्रिकल फिगर्स। त्याच्या संबंधातले जे काही असतील ते इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बघायला मिळतील। होमवर्क असेल किंवा त्याच्या संबंधातले काही व्हिडिओज असतील तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। इथे आपण आपला अभ्यास बघू शकतो, आपला केलेला अभ्यास आपण या ठिकाणी सबमिट करू शकतो। इथे आपण आता इंट्रोडक्शन टू ज्योमेट्रिकल फिगर या वरती क्लिक करूयात। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हा असाइनमेंट्स दिसतो आहे। इथे तो कधीपर्यंत पूर्ण करायचा आहे त्याच्यासाठीची तारीख इथे आपल्याला दिसते। त्यानंतर इथे त्याचं नाव दिसतं आहे आणि त्याला किती मार्क आहे हे इथं कळतं आहे आपल्याला। इथे आपण या टेस्टबद्दल काही कमेंट टाकू शकतो आणि हा आहे इथं प्रश्न। इथे लिहिलेला प्रश्न आपण वाचून त्याचं वहीमध्ये उत्तर लिहिलेलं असेल तर ते उत्तर देताना आपण काय करायचं, खालच्या बाजूला युअर वर्कवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण तो या ठिकाणी आपण ॲड वर्कवरती क्लिक करायचं आहे। ॲड वर्कवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन दिसतात। इथे ड्राईव्ह, आपल्या ड्राईव्हमधले फाईल सिलेक्ट करण्यासाठी, फोटो सिलेक्ट करण्यासाठी, कॅमेरा, आपला कॅमेरा चालू होऊन आपण आपल्या वहीचा फोटो काढू शकतो, अपलोड फोटो, आधीच काढलेला फोटो आपण या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकतो, किंवा एखादी फाईल असेल तर ती आपण फाईल या ठिकाणाहून सिलेक्ट करू शकतो, लिंक आणि इतर काही तयार करायचं असेल तर पुढचे ऑप्शन आहे। म्हणजे जर आपण आपला एखादा प्रश्न टीचरांनी विचारलेला आहे किंवा स्वाध्याय दिलेला आहे तो आपण आपल्या वहीत लिहिला असेल आणि त्याचा फोटो काढून जर आपल्याला पाठवायचा असेल तर इथं आपण कॅमेरा सिलेक्ट करणार आहोत आणि वहीच्या समोर तो फोटो कॅमेरा धरून त्याचा फोटो काढायचा। तो फोटो काढल्यानंतर इथे तो अपलोड केला जाईल। त्यानंतर इथे ही जी असाइनमेंट आहे ही एक क्विज आहे म्हणून यावरती आपण या लिंकला क्लिक करून ती ओपन करणार आहोत। लिंकला ओपन केल्यानंतर आपल्याला समोर ती क्विज ओपन होईल। ती ओपन झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन येईल ओपन विथ, इथे आपण आपलं ब्राउझर सिलेक्ट करायचं। ब्राउझर सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर ती टेस्ट दिसायला लागेल। या ठिकाणी या टेस्टमध्ये या ठिकाणी या टेस्टचं नाव आहे यस, इथे आपल्याला आपलं नाव टाकायचं आणि इथे आपल्याला आपली डिव्हिजन सिलेक्ट करायची।
चला तर मग आपण या ठिकाणी आपलं नाव टाकूयात आणि तुकडी सिलेक्ट करूयात. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढे इथे आपल्याला प्रश्न दिसेल, त्यातला पहिला प्रश्न आणि इथे काही पर्याय दिसत आहेत, यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपली उत्तरं सोडवू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला आवश्यक असलेले उत्तरं आपण सोडवल्यानंतर पुढे सबमिटच्या बटणावरती क्लिक करायचं. आपली टेस्ट सोडून झाल्यावरती आपण सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. सबमिट यानंतर आपल्याला इथे समोर एक मेसेज दिसेल आणि आपली टेस्टचा आपल्याला या ठिकाणी स्कोर बघायला मिळेल. तर आपण यावरती क्लिक करूया व्ह्यू स्कोरवर. इथे आपल्याला मिळालेले मार्क या ठिकाणी बघायला मिळतील. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपण आपला टेस्टचा रिझल्ट बघू शकतो. हे झाल्यानंतर आपण आपल्या क्लासरूम ॲपमध्ये इथे क्लिक करायचं आहे. क्लासरूम ॲपमध्ये खालच्या बाजूला क्लिक करायचं आणि ॲड वर्कवरती क्लिक खालच्या बाजूला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला मार्क ॲज डन वरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. असं सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर टर्न इन असा मेसेज येईल, म्हणजे आपण आपला स्वाध्याय जो आहे तो शिक्षकांकडे पोहोचवला आहे असा त्याचा अर्थ होईल. यानंतर जेव्हा शिक्षक तपासतील आणि त्याला मार्क देतील तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं आज आपण या क्लासरूम ॲपमध्ये कशा पद्धतीनं जॉईन व्हायचं आणि असाइनमेंट कसा सोडवायचा हे बघितलं. धन्यवाद.